ऐकूया डिजिटल प्रवाहाच्या दिवसभरातील टॉप 15 न्यूज. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पाकिस्तानने घेतले नमते. कुलभूषण जाधव यांना दिली राजनैतिक संपर्काची परवानगी. सोनभद्र हत्याकांडावरून राजकीय वातावरण तापले. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात. स्वतःला प्रामाणिक म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांचीही चौकशी करा. भावाच्या अटकेनंतर मायावतींचा पारा चढला. बिहारमध्ये मॉब लिचिंगच्या घटनेत तिघांचा मृत्यू. चोरी केल्याच्या संशयावरून जमावाने केली मारहाण. रेल्वेने आणली नो बिल नो पेमेंट योजना. विक्रेता बिल देत नसेल तर यापुढे मिळणार खाद्यपदार्थ मोफत. पाकिस्तानचा खोटाडेपणा पुन्हा उघड. हाफिज सईद तुरुंगात नाही तर अधीक्षकांच्या बंगल्यात राहतोय मजेत. वंचित आघाडीची स्वबळाची तयारी. 30 जुलैला विधानसभेची पहिली यादी सादर करणार. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जाण्याची चिन्ह. निवडणूक आयोगाने दिली कारणे दाखवा नोटीस. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा. विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना जोर. डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू. सहायक आयुक्त विवेक राही यांचे निलंबन. राज्य सरकार सरपंचांच्या माध्यमातून करणार जंगी शक्ती प्रदर्शन. तब्बल 40,000 सरपंच उपसरपंचांचा शिर्डीत होणार मेळावा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश. भारतीय संघाला आता धोनीशिवाय खेळण्याची गरज. गौतम गंभीरचीही माहीवरील नाराजी आली समोर. कुलभूषण जाधव दहशतवादीच. पाक अभिनेत्री वीना मलिकचे वादग्रस्त ट्विट तर नेटिझन्सनी घेतली शाळा. ससुराल सिमर का फेम बालकलाकार शिवलेख सिंग याचा रस्ते अपघातात मृत्यू. ससुराल सिमर का संकटमोचन हनुमान यासारख्या मालिकांमध्ये केला होता अभिनय. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.